नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट वन भागामध्ये आपण बघूयात की रेवा आणि अक्षय हे डेटवर मस्त असे रोमांटिक ठिकाणी डान्स करत असतात तर रमा आनंद जानवी तेथे आलेले असतात रमा मात्र खूप खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि तेवढ्यात वेटर येतो वेटर रमाला विचारतो की मॅडम तुम्हाला काही हवं आहे का तेव्हा रमा तर चिडते आणि मला तुम्ही देऊ शकता का माझा नवरा सई सलामत असे रागाने म्हणते आणि स्वतःच बडबड करत असते की इतरांबरोबर गुलाबजाम आणि माझ्याबरोबर मिरचीचा ठेचा मला असे वाटते की मी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला की काय हे सर्व करून आणि रागाने ते रेवाला ना मला चांगली अशी जन तडक्याची फोडणी दिवशी वाटते आणि ती पण चांगली झणझणीत ह्या मुलीचं मी काय करू रमा हे सर्व बडबडत असते आणि ते वेटर हे सर्व लिहून घेतो आणि रमाला म्हणतो की ओके मॅडम एक मिरचीचा ठेचा एक गुलाबजाम एक दाल तडका मी तुमच्यासाठी घेऊन येतो रमा तर डोक्यालाच हात लावते तेव्हा डान्स करता करता अक्षय म्हणतो की रेवा पास झाले आता किती त्रास होईल तुला तेव्हा रेवा आणि अक्षय हे चेअरवर येऊन बसतात तर रेवा पुन्हा अक्षयला विचारते की अक्षय मी तुला पुन्हा विचारते की तुला मुलगा हवा की मुलगी रमाचे मात्र त्यांच्याकडे लक्ष असते आणि अक्षयचे मात्र पूर्ण लक्ष हे रमाकडे असते आनंदसुद्धा लक्ष ठेवूनच असतो तेव्हा अक्षय सांगू लागतो की मुलगा जरी झाला तर मी त्याच्याबरोबर छान अशी मस्ती करेल त्याच्या चुका जर केल्या त्याने तर त्याच्यावर ओरडेल पाठीमध्ये धपाटा मारेल रमालासुद्धा हसू येत असते आणि रेवा तर हसतच असते आणि मुलगी जर झाली तर तिचे मी खूप लाड करील असे बोलून अक्षय उठतो आणि रमाकडे तो म्हणजे रमाला ऐकावे असे म्हणून म्हणतो मन खरंच मुलगी झाल्यानंतर मी तिच्या छान अशा दोन वेण्या घालीन ती शाळेत जाताना मी तिचं छान असं दप्तर भरून देईल तिचा अभ्यास घेईल तिचा अभ्यास घेईल मी तिच्या छान अशा बुटाच्या लेस बांधून देईल आणि हे सर्व ती मोठी झाल्यानंतर असे अक्षय खूप प्रेमाने म्हणत असतो आणि तस तसे रमाला खूप असे आनंद आसरू येत असतात रेवाचा मात्र खूप असा जळफळाट होत असतो अक्षय सांगू लागतो की जेव्हा पहाळ हे लहान असते ना तेव्हापासून मी त्याचे डायपर चेंज करण्यापासून सर्व काही करेल बऱ्याच पुरुषांना ही काम जमत सुद्धा नाही आणि कमीपणाचे वाटते परंतु मला तर तसे काही वाटत नाही मी सर्व आनंदा हे आनंदाने करेल आपलं बाळ हे लहानाचं मोठं होताने हे बघणे वेगळे सुख आहे आपल्या ह्या मुठीमध्ये त्यांचं ते एवढंसं बोट धरतात आणि चालायला शिकतात खरंच तो अनुभव खरंच खूप गमतीशीर आहे आणि बाळाचे जे काही कामं असतात ते मी अगदी आनंदाने करेल हे काम में करने साथी का मी माझ्या बायकोला करण्यासाठी नाही सांगणार सर्व काही मी करत जाईल स्वतः आणि तसे रमाला खूप आनंद सुद्धा होत असतो आणि आनंद सुद्धा येत असतात मुलाच्या नावाचा मी कधी अजून सुद्धा विचार केला नाही पण जर मला मुलगी झाली तर मी तिचं नाव हिरा ठेवेल कारण हिरा म्हणजे पृथ्वी आणि माझं या पृथ्वीवर प्रेम आहेस त्यामुळे ती सुद्धा ही हिरा असेल आणि माझी पृथ्वी असे जेव्हा अक्षय म्हणतो तेव्हा रमा ही रडतच अक्षयकडे बघते कारण तिला आनंदसुद्धा तितकाच झालेला असतो कारण हे सर्व अक्षयने रमाला बोललेले असते म्हणजे तेव्हा अक्षय रमाला बघतो तर त्यालासुद्धा वाईट वाटते की रमा का रडत असेल तर आणि रमा रमाला रडताना बघून अक्षय मात्र लगेच रमाकडे येतो आणि रमाला म्हणतो की रमा तू का रडतेस रमा म्हणते की आओ हे तर मी इतका आनंद झाला त्यामुळे रडते परंतु तु तुम्ही येथे का आलात आणि ती रेवा बघेन ती इकडे येईलच तेव्हा मात्र आनंद आणि जान्हवीलासुद्धा धक्का बसतो आणि हा अक्षय इकडे का आला असेल रमाकडे ती रेवा नक्की येईल आणि हे सर्व बघेल तर खूप मोठासा अनर्थ होईल तेवढ्यात रेवा ही अक्षयच्या मागून येते आणि रमा तू तुम्ही दोघांनी हे सर्व मिळून केले का असे विचारते रमा तर खूपच घाबरते तेव्हा अक्षय लगेच नाटक करत रमावर रागवतो आणि मला माहितीच होते की ही नक्की कोणीतरी ओळखीची वाटते आणि ही आपल्या मागे आलीच असेल असे नाटक करून तो रमाला मुद्दाम बोलण्याचा प्रयत्न करू लागतो अक्षय मुद्दाम रागाने म्हणतो की नवऱ्याला दोन दिवस तर स्पेस दे दोन दिवसच नवरा तुझ्यापासून लांब आला तर लगेच त्याच्या मागे शेपटासारखी आली तर रमा म्हणते की मग काय करणार बायको म्हणून काय करू शकते मी आणि तुम्ही बायको म्हणून माझ्यासाठी काय केले एकदा तरी मला रेस्टॉरंटमध्ये नेले का आणि असे कुठल्या बाई बाईबरोबर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये येऊ शकता रमा आणि अक्षयचे चाललेले वाद बघून जानवेनी आनंद तेथे येतात आणि रमाला बघून मुद्दा म्हणतात की रमा तू इकडेसुद्धा आलीस का रेवा म्हणते की जानवी तू तर गप्पच बस कारण हे सर्व तुमचे नाटकच आहे रमा ही तुमच्याच बरोबर आलेली आहे तेव्हा जाणीव म्हणते की मी मान्य करते की रमा आमच्या बरोबर आली परंतु आम्ही तिला लपून ठेवले होते आणि याचं कारण म्हणजे आम्ही जेव्हा येथे आलो तेव्हा आम्हाला समजले की तुम्ही दोघे सुद्धा येथेच आलात म्हणून आम्ही तिला लपून ठेवले होते परंतु शेवटी ती तुमच्या मागेच आली आम्ही तिला घरी सुद्धा पाठवून देणार होतो परंतु तुम्हाला बघितल्यानंतर ती तुमचाच पाठलाग करते रेमा म्हणते की ठीक आहे तुम्ही आलात परंतु ह्या सर्वाचा माझ्या बाळाच्या म्हणजे याच्यावर काय परिणाम होत असेल तेव्हा रमा म्हणते की याचा विचार तू अगोदर करायला पाहिजे नव्हता आता मी काय करणार आता हे बघतच राहा की मी तुम्हाला पाच मिनिट सुद्धा एकमेकांबरोबर बोलून देणार नाही तेव्हा अक्षय म्हणतो की रमा असे बोलू नको उगाच येथे दंगा करू नको रमा चिडते आणि मी दंगा करते का आणि तुम्ही हे ते करतात त्याला काय म्हणतात तर अक्षय म्हणतो की बोलू नकोस आनंद आणि जानूला तेव्हा अक्षय मुद्दाम रमाला थोडे बाजूला नेतो आणि रागाने मोठ्याने म्हणतो की आमच्या दोघांमध्ये जे काही घडले आहे त्याबद्दल मी तुझी माफी मागितली त्यामुळे जरा आम्हाला आता थोडासा वेळ तरी दे उद्या जेव्हा बाळ जन्माला येईल तेव्हा ते, ते बाळ विचारेल की आई बाबा कुठे आहे मग ती काय उत्तर देणार दुसऱ्या बाईबरोबर असेल सांगेन का ती आणि त्या बाळाची जबाबदारी आता मलाच घ्यावी लागणार म्हणून आम्ही एकमेकांबरोबर वेळ घालवतो त्यामुळे तू प्लीज आम्हाला त्रास देऊच नको रमा म्हणते की तुमचा चांगला न्याय आहे हो आणि दुसरी बाई ती आहे मी नाही हे तुम्हाला समजले ना आणि तुम्ही जे काही वागता तर मी तसेच वागले तर ते तुम्हाला चालेल का मी प्रेग्नेंट झाले का ते चालेन का आणि मी दुसऱ्याच माणसाबरोबर गप्पा मारण्यासाठी फिरायला गेले तर ते तुम्हाला चालेल का तर अक्षय डोक्यालाच हात लावतो आणि आनंद जानवी तर गालातल्या गालात हसू लागतात तेव्हा अक्षय म्हणतो की आत्ता तुझ्याबरोबर बोलायची इच्छाच नाही मला वेळ दे आपण उद्या बोलूयात तेव्हा मला शांती हवी तर रमा म्हणते की पुरुष असेच असतात आणि आता ही शांती कुठून आली तिसरी आणि आजूबाजूचे सर्व हे लोक यांच्याकडेच बघत असतात तेव्हा अक्षय म्हणतो की बाई वेगळा अर्थ करू नको शांतता हवी मली तेवढ्यात लगेच वेटर येतो आणि वेटर म्हणतो की र ही तुमची ऑर्डर मिरचीचा ठेचा गुलाबजाम वगैरे काही तेव्हा अक्षयच्या जर तो तोंडाला पाणी सुटलेले असते तर रमा म्हणते की आहो माझी ऑर्डर येते आहे आणि ह्या मुलीला मला म्हणजे तडक्यासारखी फोडणी द्यायची आणि चांगलं झणझणीत गरम फोडणी द्यायची गुलाबजामू वगैरे काही तिलाच द्या कारण मिरचीचा ठेचा मीच खाणार आणि रमा रागाने मिरचीच्या ठेच्याची वाटी घेते आणि बाजूला निघून जाते तर आनंद आणि जान्हवीसुद्धा मागे मा जातात तर रेवा ही अक्षयला म्हणत असते की अक्षय आता तू आज रमा इथे आलेली आहे ना त्यामुळे आज तू माझ्या रूममध्ये झोप तर अक्षय चिडतो तर रेवा म्हणते की अरे माझ्यावर का चिडतो तू इतका तू कुठेही झोप बाजूला काउंटरवर वगैरे कुठेही परंतु माझ्याच रूममध्ये झोप तर अक्षय म्हणतो की हो झोपतो परंतु जरा मला शांत राहून दे एकतर अगोदर मला बायकोने त्रास दिला आणि आता तो डोके खाते म्हणून अक्षय शांत होऊन येतो असे बोलून तो सुद्धा तिकडे निघून जातो रेवाला तर जाम टेन्शन येते त्यानंतर रात्री अक्षय हा रेवाच्या रूममध्ये सोप्यावर झोपलेला असतो त्याला मात्र काही झोप येत नसते आणि रमाबरोबर घालवलेले दिवसभरचे सर्व क्षण आठवतात इकडे रमाला मात्र काही अक्षयशिवाय झोप येत नसते ती विचार करत असते की अक्षयला माझ्याशिवाय झोप लागली असेल का म्हणून तीसुद्धा अक्षयच्या पूर्ण प्रेमामध्ये ही बुडून गेलेली असते आणि अक्षयसुद्धा दोघांचे एकमेकांबरोबर घालवलेले सर्व क्षण त्यांना आठवतात तर रमा बाहेर येऊन बसलेली असते आणि अक्षय विचार करतो की रमा नेमकं कुठे असेल तिला झोप वगैरे लागली की नाही म्हणून तो सुद्धा हा आपल्या अंगावरील पांघरून हा व्यवस्थित ठेवतो आणि रेवा झोपेत आहे की काय हे बघून तो सुद्धा रमाच्या रूममध्ये तिला बघून येतो मात्र रेवा रमा ही बाहेर असते तेव्हा अक्षय रमाकडे येतो आणि मला माहिती होते की तू नक्की इकडे असेल तेव्हा रमा सुद्धा अक्षयला बघून खूपच खुश होते आणि अक्षयला म्हणते की मला माहिती होते की तुम्हाला नक्कीच झोप लागणार नाही तुम्ही नक्की येताल रमाला खूप थंडी वाजत असते तर अक्षय रमाशेजारी बसतो आणि आपल्या अंगावरील जॉकेट तो रमाच्या अंगावर टाकून तिला आपल्या प्रेमाने मिठीत घेतो दोघी सुद्धा रोमांटिक होऊन एकमेकांच्या मिठीत आलेले असतात दोघांच्या प्रेमाचा मुरंबा आणखीनच मुरत चाललेला असतो तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की खरंच ती रेवा काय बाई आहेच कायम सतत त्रास देत असते तेव्हा रमा म्हणते की हो त्रास तर दुसऱ्याला देते आणि दुसऱ्याला झोप लागली की नाही हा सुद्धा विचार न करता आता स्वतः डाराडूर झोपली असेल तुम्हाला झोप लागते की नाही याचासुद्धा तिने विचार केला नसेल तेव्हा अक्षय म्हणतो की तू तर आहे ना विचार करणारी अक्षय म्हणतो की अगं तू तर माझ्याबरोबर खरंच खूप छान भांडली तेव्हा रमा म्हणते की आओ तुम्ही अगोदर भांडायला सुरुवात केली म्हणून नंतर माझी टूप पेटली आणि खरंच भांडायचे असे माझ्या लक्षात येऊन मी सुद्धा भांडले आणि तुम्ही तर तिच्याबरोबर नाचत होता फोन टेबलवर ठेवला आणि बाजूला नाचण्यासाठी निघून गेले मला कसे समजणार की नेमकं काय चालले ते अक्षय म्हणतो की अगं तिच्याबरोबर नाचण्याची मला थोडीसुद्धा हौस नाही आणि आपण हे का करतो तुला चांगलीच माहिती आहे तेव्हा रमा म्हणते की हो आज जर जे नाही घडले ते उद्या घडायला हवे आणि तुम्ही तिला सोडून माझ्याकडे का आलात तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तू रडत होती मग तिच्याबरोबर मी हसत बसू का रमा म्हणते की पण त्यामुळे आता फिसकटले सगळे तर अक्षय म्हणतो की पण तू रडत का होतीस तेव्हा रमा प्रेमाने म्हणते की तुम्ही आपल्या बाळाबद्दल बोलत होता म्हणून माझ्या मनामध्ये मा भरून आले आणि आपल्याला जेव्हा बाळ होईल तर तुम्ही खरंच किती त्याच्यावर प्रेम करता नो म्हणून रमा असे बोलून परत अक्षयच्या भेटीत येते तेव्हा अक्षय म्हणतो की बाळावर सुद्धा आणि बाळाच्या आईवर सुद्धा मी खूप प्रेम करेल तर रमा म्हणते की आओ आपण असे बाहेर एकमेकांच्या भेटीत बसलो आपला आपल्याला जर कोणी बघितले तर तेव्हा अक्षय म्हणतो की कोण बघणार आपल्याला हा निसर्ग चंद्र तारे ही सर्व झाडे आपल्याबरोबर आहे म्हणून आपल्याला प्रेमाच्या गोष्टी करायला हव्यात तर रमा खुशून म्हणते की आता तुमच्यातला कवी बाहेर यायला लागला परंतु ती चिचुंदरी बाहेर येण्याअगोदर आपल्याला जायला हवे तेव्हा अक्षय हा प्रेमाने रमाच्या क कव... ओठांचा आणि कपाळाचा किस घेतो रोमँटिक होऊन दोघे एकमेकांच्या खूप जवळ येऊन अक्षय मस्तसा मोबाईलमध्ये आपला दोघांचा सेल्फी काढतो तर इकडे रेवाला जाग येते आणि अक्षयला आवाज देऊ लागते आणि उठून ती जेव्हा अक्षय जेथे झोपलेलं असतो तर त्याने तेथे ते आपली पिलो ठेवलेली असते आणि चादर त्यावर टाकलेली असते तर रेवा उचकून बघते तर अक्षय तेथे ते नसतो म्हणून अंगावर काही कापड घेते आणि अक्षयला शोधत ती बाहेर येते रेवा बाहेर इथं असते तेव्हा अक्षय आणि रमा हे मस्त असा शिल्पी काढत असताना अक्षयच्या मोबाईलमध्ये रेवा आल्याचे अक्षयला दिसते आणि अक्षय लगेच रेवा रेवा असे करत असतो तेव्हा रमा म्हणते की तुम्हाला अजून त्या रेवाची आठवण येते का तर अक्षय म्हणतो की अगती आली तर लगेच रमा ही घाईने अक्षयच्या कोटामागून जाऊन एका भिंतीजवळ जाऊन लपते आणि अक्षय मुद्दाम फिरण्याचे नाटक करतो तेव्हा रेवा ही अक्षयला विचारते की अक्षय तू इथे काय करतोस अक्षय म्हणतो की अगं जाम ॲसिडिटी झाली म्हणून थोडंसं इथे चालवावे फिरवावे असे वाटले तेव्हा आता पुढे काय होणार हे महा एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये आपण बघूयात धन्यवाद